प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। सोनाली पुस्तकाचं वाचन समाप्त झाल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली, पण नाही करमत। रोज ऑडिओ करून त्याच्या रूपात तुमच्याशी भेट घेण्याची जी सवय लागली आहे, तिच्यापासून कशी काय सुटका होणार? म्हणून मग आज परत एक लेखमाला सुरू करतोय। मागे तुम्हाला आठवत असेल, अतुल ठाकूर हे माझे फेसबुकचे मित्र, ते अत्यंत विद्वान आहेत, विद्वान पंडित या श्रेणीमध्ये सुद्धा ते गणले जाऊ शकतात। परंतु त्यांच्या विद्वत्तेचा एक वेगळा पैलू असा आहे की ते चित्रपट आणि चित्रपटातील गाणी यावर अतिशय सुंदर लिखाण करतात। मागे मी त्यांचा एक लेख रिमझिम गिरे सावन या गाण्याचं त्यांनी केलेलं रसग्रहण, हा लेख मी आपल्यासाठी वाचला होता आणि आपल्याला तो ऐकल्याचं आठवत असेलच। आज त्यांचा एक नवीनतम लेख आपल्यासाठी सादर करतोय, सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है। अनेक वर्षांपूर्वी मुझफ्फर अली यांचा गमन पाहिला होता। फारसं कळत नसताना देखील शांतपणे हळूहळू अंगावर येणारा चित्रपट म्हणून तो लक्षात राहिला। त्यातलं सुरेश वाडकरांचं सीने में जलन हे नेहमीच आवडायचं। एक गाणं म्हणून त्यावर स्वतंत्रपणे लिहिण्यासारखं खूप आहे। शहरयार यांचं काव्य म्हणूनही ते अजोड आहेच। हिंदी चित्रपटसृष्टीत कमी काम करून देखील स्वतःचा एक वेगळा असा बाज निर्माण करणारा प्रसिद्धी परांगमुख संगीतकार जयदेव यांची ही अप्रतिम रचना। जसं आमच्या काव्यशास्त्रात रसनिष्पत्तीबद्दल बोलताना असं म्हणतात की रस निर्माण करण्यास आवश्यक असे घटक म्हणजे भाव, विभाव आणि अनुभव हे एकत्र आले की रसाची निर्मिती होते। अर्थात त्यात सर्व घटकांचं योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहेच। या गाण्यात देखील सर्व बाबी अगदी योग्य प्रमाणात एकत्र येऊन ही सुरेल रचना तयार झाली आहे। यात वाडकरांच्या आवाजाचा, शहरयार यांच्या काव्याचा आणि जयदेव यांच्या संगीताचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर परेशान, हैरान आणि हताश असे काही न उमगणारे किंवा सर्व काही उमगलेले असे फारुख शेख याचे डोळे यांचाही हातभार आहे। आपल्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग एकामागोमाग एक येऊन लागले की एका टप्प्यावर माणूस त्या दुःखाच्या महासागरात स्वतःला सोडून देतो, हातपाय मारत परिस्थितीशी लढण्याचा प्रयत्न करत नाही, लाट येईल तिथे जातो, कारण लढण्याची उमेदच संपलेली असते। अशा वेळी फक्त धडपड थांबली म्हणून थोडासा निवांतपणा मिळत असेल का? की आशाच संपली, सगळे संकल्प विकल्प संपले म्हणून मनाला थोडा विसावा मिळत असेल? शरीराचा एखादा भाग दुखत असावा आणि काही काळापुरता तो फक्त बधीर झाल्याने ते दुःख कमी झाल्यासारखं वाटावं, अशा तऱ्हेची भावना या संपूर्ण चित्रपटात आहे। आणि या गाण्यात तर त्या भावनेचा परिपोष अगदी चरमसीमेवर झाला आहे। का कुणास ठाऊक, पण या गाण्याची तुलना मला जी ए कुलकर्णींच्या कथेशी करावीशी वाटते। त्यांचीच उपमा वापरायची झाली तर अंगावर हळूहळू दाट शेवाळं उगवावं, त्याप्रमाणे या गाण्यातली वेदना तुमच्या मनाचा ताबा घेते। जी एंच्या कथासुद्धा अगदी अशाच। या गाण्यासंबंधी माझी स्वतःची एक आठवण म्हणजे, समाजशास्त्र शिकत असताना या गाण्याचं एक प्रेझेंटेशन मी केलं होतं। ते माझ्या शिक्षकांना खूप आवडलं होतं। पुढे हे शिक्षक माझ्या प्रबंधाचे मार्गदर्शक झाले। या अवलिया गाईडने विद्यापीठात प्रोफेसर होण्याआधी आपले सुरुवातीचे दिवस मुंबईत टॅक्सी चालवून काढले होते। मायग्रेशन हा समाजशास्त्रातला अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न। सर्वसामान्य माणसं जेव्हा पोटासाठी घर सोडून बाहेर पडतात, तेव्हा ते बाहेर पडणं हे केव्हाच सुखद नसतं। घरातल्या समस्या तशाच राहून शहरातील नवीन समस्यांना सामोरं जावं लागतं। या अशाच परिस्थितीने घेरलेल्या फारुख शेखला मुंबईत आल्यावर जी परिस्थिती दिसते, त्यामुळे
एक संवेदनशील मन लाभलेल्या त्याला पत्थर की तरह दिल बेजान होण्याची समस्या ही आजच्या एकंदर मानवाची समस्या वाटते। त्यातही माणसाचा चिवटपणा असा की याही परिस्थितीत माणूस कुणावर तरी प्रेम करतो, कुणासाठी तरी मरतो, माणसं एकमेकांना मदत करून त्यातल्या त्यात सुखी होण्याचा प्रयत्न करतात। टॅक्सी चालवणारी मंडळी ही धडपड करताना दाखवली आहेत। खेडेगावात काम मिळत नाही, जमीनदारांची सद्दी अजूनही संपलेली नाही, गरिबांवर अत्याचार होतच आहेत। अशा परिस्थितीत कामाच्या शोधात शहरात मायग्रेट करणाऱ्या कामगारांचा प्रश्न या चित्रपटात हाताळला आहे। गावाहून शहरात येऊन टॅक्सी चालवणाऱ्या फारूक शेखची मुळं खऱ्या अर्थाने या मोहनगरीत रुजतच नाही। त्याला सतत गावाची, आपल्या आईची आणि पत्नीची आठवण येत असते। त्याच्यासारखंच गावाहून आलेले अनेक जण इथले होऊन जातात, किंवा निदान त्यांना आता इथलं वातावरण बोचत तरी नाही। मात्र संवेदनशील मन लाभलेल्या फारूक शेखला मात्र धडकण्याचा बहाणा शोधणारे अनेकांचे हृदय या शहरात बेजान झाल्याचा अनुभव येतो। असे अनेक अनुभव आल्यावर ते विचारी मन हताश होऊन शांत बसतं आणि सुरू होतं, सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान, परेशान। या गाण्यासाठी सुरेश वाडकरांच्या आवाजाची निवड ही गोष्ट मला महत्वाची वाटते। कदाचित त्यावेळी सुस्थापित नसलेला आवाज म्हणूनही निवड केली असावी, कारण माहीत नसलेल्या आवाजांबद्दल लोकांच्या काही भावना असतात, त्यात लोकांना आधीच ठाऊक असलेलं काहीतरी असतं। इथे अगदी कोरी पाटी असलेला आवाज घेऊन या साऱ्या भावनांमधील दुःख आणखीनच गडद केलं आहे। हाच प्रकार गमनमधील इतर गाण्यांच्या बाबतीत सुद्धा आहे। चित्रपटसृष्टीत न रुळलेले आवाज घेतले आहेत, त्यावेळी छाया गांगुली, हीरादेवी मिश्र यांचे आवाज या चित्रपटात आहेत। हरिहरनही तेव्हा नवाच होता। सामान्य लोकांची कथा सांगताना आवाज तर असामान्य घेतले, पण फारसं माहीत नसलेले घेतले असावेत अशी माझी समजूत आहे, ज्यामुळे मूळ मुद्द्याला भरकटू न देता चित्रपटात मांडलेली समस्या जी जास्त ठळकपणे लोकांसमोर यावी। हिंदी चित्रपटसृष्टीत बॅकग्राऊंडला गाण्याचा वापर अतिशय परिणामकारक केला गेल्याची जी उदाहरणं आहेत त्यातील हे एक महत्त्वाचं उदाहरण म्हणावं लागेल। शोलेसारखे ब्लॉकबस्टर्स ज्या दशकात लागतात त्याच काळात गमन येतो ही घटनासुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे, कारण 70 दशक उलथापालथीचं दशक होतं। या दशकाने आणीबाणी पाहिली, युद्ध पाहिलं, बांगलादेशसारखा एक नवीन देश बनताना पाहिला, आणि हे सारं होत माणसावर होणारे अत्याचारसुद्धा पाहिले। गमन पाहताना ही पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे। आर्ट फिल्म म्हणजे संगीताकडे दुर्लक्ष करणारा चित्रपट अशीही एक भावना मनात असते। तिला सर्वस्वी छेद देणारा चित्रपट म्हणजे गमन असंही म्हणता येईल। मुंबईतील जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ती काळी पिवळी टॅक्सी आणि ती चालवणारा, आपलं सारं दुःख डोळ्यातून दाखवणारा फारूक शेख पडद्यावर येतो आणि सुरू होतं सीने में जलन। मित्रांनो, सीने में जलन या गाण्याचं सौंदर्य उलगडून दाखवणारा हा अत्यंत रसभरित लेख लिहिला होता माझे फेसबुकचे मित्र अतुल ठाकूर यांनी, आणि त्याचं अभिवाचन केलं होतं मी, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी।
आपण हे अभिवाचन विकासवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरून ऐकलं. आपल्याला जर हे अभिवाचन आणि माझ्या चॅनलवरील इतर माझी अभिवाचनं आवडली असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे अभिवाचन आणि हे माझं चॅनल आपल्या मित्रमंडळींपर्यंत अवश्य पोहोचवा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद.